सध्या संपूर्ण राज्यामध्ये लंपी स्किन हा आजार झपाट्यानं जनावरांमध्ये आढळून येत आहे. त्यामध्ये आपल्या आजूबाजूचे जे जिल्हे आहेत, औरंगाबाद, जळगाव जिल्हा आणि अकोला जिल्हा, या जिल्ह्यामध्ये याचा प्रसार होत असून याच्या बाजूचे जे आपले जे तालुके आहे आपल्या जिल्ह्याचे, जसं देऊळगा राजा आणि शेगाव, या दोन तालुक्यामध्ये सुद्धा या रोगाचे लक्षणं या मागील 2 दिवसापासून दिसून येत आहे. त्यामध्ये शेगाव तालुक्यामध्ये 4 गावांमध्ये अद्यापपर्यंत 12 जनावरांमध्ये या रोगाचे लक्षणं आढळलेले असून आपण त्याचे जनावरांचे जे नमुने आहे हे रोग निदानासाठी लॅबोरेटरीकडे पाठवलेले आहे आणि त्याची खबरदारी म्हणून त्याच्या त्या गावाच्या आजूबाजूच्या 5 किलोमीटरच्या एरियामध्ये आपण लसीकरण केलेलं आहे. आतापर्यंत तसं देऊळगा राजामध्ये सुद्धा आपल्या एका गावामध्ये हा आजार आढळलेला आहे. आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 30,000 लंपी स्किन या आजारावर आपण व्हॅक्सिनेशन केलेलं असून खबरदारी म्हणून या आता अजूनपर्यंत आपण परत इमर्जन्सी म्हणून असा एक लसीचा साठा उपलब्ध करण्यासाठी मागणी केलेली आहे. खबरदारी म्हणून आपण एवढंच आहे की या रोगाचा आजार होऊ नये म्हणून जनजागृती जास्तीत जास्त करावी आणि घाबरून न जाता आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून रोग कीटकांच्या माध्यमातून हा आजार प्रसार होत असल्यामुळे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी गोठ्यांची स्वच्छता नियमित करण्यात यावी आणि आजारी जनावरांचा औषधोपचार तात्काळ करून लसीकरणसुद्धा करून घेण्यात यावे, जेणेकरून या आजाराचा प्रसार होणार नाही.